नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, एक दिलासादायक बातमी, दसऱ्याला पावसाचे सीमोल्लंघन, परतीच्या पावसाला अनुकूल स्थिती. मित्रांनो, परतीच्या पावसाला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने स्पष्ट केले आहे, 4 महिन्यात तुफान पाऊस बरसलेला आणि त्यानंतर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कर घातलेल्या मोसमी पाऊस दसऱ्यापासून सीमोल्लंघन करणार आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे. तर मित्रांनो, किती जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, राज्यात आता मौसमी पाऊस माघारी फिरण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली असून पुढील सुमारे 3 दिवसांमध्ये राज्यात हा परतीचा प्रवास करून मौसमी पाऊस जाण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर आताची मोठी बातमी मित्रांनो, पाऊस दसऱ्यापासून सीमोल्लंघन करणारा आहे व राज्यात आता मौसमी पाऊस माघारी फिरण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली असून पुढील सुमारे 3 दिवसांमध्ये राज्यात हा परतीचा प्रवास सुरू होईल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तर सोबतच पुढील सुमारे 3 दिवसांमध्ये राज्याचा परतीचा प्रवास करून मौसमी पाऊस जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर जून ते सप्टेंबर या मौसमी पावसाच्या हंगामात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने राज्याच्या सर्वच भागात थैमान घातले होते. बहुतांश भागात शेतीचे अतोनात नुकसान झाले. पूरस्थितीने जनजीवनही विस्कळीत झाले. कमी दाब क्षेत्रामुळेच मौसमी पावसाचा परतीचा प्रवास थांबला होता. 28 सप्टेंबरला देशातून परत फिरलेला मौसमी पाऊस गुजरात मध्य प्रदेशमध्ये 15 दिवसांनी अधिक काळ रेंगाळला होता. 3 दिवसापासून त्याच्या प्रवासाला पुन्हा चालना मिळाली आणि कमी दाब क्षेत्राचा प्रभाव ओसरल्याने राज्यात पावसाचा जोर कमी झाला. तसेच मौसमी पावसाच्या परतीच्या पावसासाठी सध्या अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे त्याचा प्रवास वेगाने होणार आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागातून त्याचा परतीचा प्रवास पुढील 48 तासात सुरू होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यातून एकाच वेळी तो निघून जाण्याची शक्यता करण्यात आली आहे. दिवसाच्या तापमानात वाढीचा अंदाज हा सांगितला आहे. यंदाच्या बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या आणि महाराष्ट्रातून अरबी समुद्रात गेलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ऑक्टोबरच्या 3रा आठवड्यात पाऊस लांबला, त्यामुळे ऑक्टोबर हिचा फारसा अनुभव आला नाही. मात्र सध्या अनेक भागात पाऊस थांबला असल्याने दिवसाच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. 30 अंश सेल्सिअस खाली गेलेले तापमान हळूहळू 32 ते 34 दरम्यान गेले आहे. विदर्भात अनेक ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान 35 ते 36 अंशांवर गेले आहे, त्यामुळे उन्हाचा चटका वाढला आहे. येत्या 3 ते 4 दिवसात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. शेतकरी मित्रांनो, आता पाऊस जाण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.